कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। वेळापूर या ठिकाणी सोहम कॉम्प्युटर सेंटर येथे सोलापूर जिल्हा परिषद महिला बालकल्याण व समाज कल्याण विभागांतर्गत तसेच सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धायजे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले सोलापूर जिल्ह्याचे भागवतविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी अशोक पवार यांची निवड झाल्याबद्दल यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली। त्यामध्ये भाग्यश्री कदम म्हणाली की वेळापूर शहरातील एकमेव अधिकृत सोहम कॉम्प्युटर सेंटर असून यामध्ये 200 अधिक विद्यार्थी प्रशिक्षण व या योजनेचा लाभ घेत आहेत। 1000 ते 1500 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन बाहेर पडले आहेत। या योजनेमुळे गरजू मुलामुलींना यांचा शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे। यावेळी उपस्थित मान्यवर सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धायजे, पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, रिपाईचे तालुका युवक सरचिटणीस रजनीश बनसोडे, पत्रकार बंधू अशोक पवार, धनंजय पवार, शिवाजी मंडले, अमोल साठे आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात होता। या कार्यक्रमाचे आयोजन सोहम कॉम्प्युटर्स प्रशिक्षक भैया कुलकर्णी यांनी केले होते, तर सूत्रसंचालन कुमार जाधव, तर आभार कुमार सोनाली साठे हिने मानले। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल साठे, वेळापूर।